आपण केलेलं कर्म इथेच फेडायचं आहे. एक उद्योगपती सकाळी घाई गडबडीत घराच्या बाहेर निघतो. गाडीचं दार उघडतो आणि दार उघडता उघडता गाडीखाली एक कुत्र बसलेलं असतं. त्याच्या पायावर याचा पाय पडतो आणि ते कुत्र त्याला जोरात चावतं. असला भयंकर त्याला राग येतो. 10-12 दगड उचलून तो त्याला मारण्याचा प्रयत्न करतो, पण त्या कुत्र्याला एकही दगड लागत नाही. ते तिथून पळून जातं. मग हा उद्योगपती रागारागात ऑफिसमध्ये जातो आणि सगळ्या मॅनेजर लोकांची मीटिंग बोलावतो आणि त्या कुत्र्याचा राग त्यांच्यावर काढतो. मग मॅनेजर लोक ही पिसळतात. उगाच काही कारण नसताना बॉसने शिव्या घातल्या. मग ते मॅनेजर लोक त्यांच्या खालच्या लोकांवर जाळ काढतात. मग असं करत करत ती सायकल फिरून नोकरापर्यंत येते. आता पिऊनच्या खाली कोणीच नसतं ना ऑफिसमधून. मग तो जरा पिऊन घरी जातो, दार वाजवतो. बायको दार उघडते आणि विचारते, एवढा का उशीर? तो देतो बायकोला एक कानाखाली आणि म्हणतो की मी काही ऑफिसला गोट्या खेळायला जातो, कामं असतात मला, डोकं नको फिरू, चल जेवायला वाढ. आता बायको पिसाळते, काहीही केलं नसताना उगीचच मी कानाखाली खाल्ली. ती आपली किचनमध्ये जाते आणि पोरगं आपलं मध्ये मध्ये येत असतं म्हणून ती त्या पोराला बदा बदा मारते. तिने राग काढला पोरावर, आता पोरगं काय करणार? ते आपलं चाचपडत चाचपडत घराबाहेर जातं. एक दगड उचलतं आणि पुढे एक कुत्र त्याला दिसतं. त्याला जोरात दगड मारतं कारण दुसऱ्या कोणावर त्याला राग काढायला जागाच नसते. मित्रांनो, तेच ते सकाळचं कुत्र असतं. त्याला दगड लागणारच होता, फक्त उद्योगपतीकडून न लागता त्या पोराकडून लागला. त्याचं सर्कल कम्प्लीट झालं. त्यामुळे काळजी करू नका, तुम्हाला कोणी चावू दे त्याला दगड लागणारच आणि नक्कीच लागणार. कितीही आपटा, इथंच आपल्याला फेडायचं आहे. मित्रांनो, तुमचं जर कोणी वाईट केलं असेल आणि तुम्ही त्याचं काहीच करू शकत नसाल तर अजिबात काळजी करू नका. निसर्गाच्या नियमावर विश्वास ठेवा. उद्योगपतीला त्या कुत्र्याला दगड मारतानाही आला, पण त्या कुत्र्याला त्या मुलाकडून दगड लागला. हाच तो नियम म्हणजे सर्कल कम्प्लीट. आणि इथे सर्कल कम्प्लीट केलेलं आपल्याला दिसत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.